लाडकी बहीण योजना अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी मोठी घोषणा केलेली आहे. आतापर्यंत ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत त्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत आणि 1500 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर. इकडे बघा, लवकर लवकर सगळ्यांनी बघा, प्रत्येक ताईंनी या ठिकाणी बघायचं आहे. 1500 रुपयाचा हप्ता दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणत्या ताईंना हा हप्ता भेटणार आहे 1500 रुपयाचा, आणि ज्या कोणत्या ताई पेंडिंग आहेत, 3000 रुपये कोणाकोणाला भेटले नसतील त्यांना कसे भेटणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि प्रश्न उत्तर सगळ्यांची घेणार आहे. बऱ्याच ताईंना अजून पैसे भेटले नाहीत, टेन्शन घेऊ नका. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक ताईला, महाराष्ट्रातील प्रत्येक ताईला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत. फक्त जर तुमच्या काही चुका होत असतील, तुमच्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम होत असतील, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि सगळ्यांना पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. चला, तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर विचारायचं. तुमचं नाव, तुमचं गाव, जिल्हा या ठिकाणी मला सांगायचं आहे. तुम्ही फॉर्म कधी सबमिट केला होता, अप्रूव्ह कधी झालेला आहे, डीपीटी कधी झालाय, त्याच्यानुसार प्रश्न उत्तर मी या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला 3000 रुपये आतापर्यंत भेटले नसतील तर काय करायचंय ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर जे चॅनलवर नवीन असतील ताई, त्या सगळ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. खूप साऱ्या ताईंना आपल्या व्हिडिओमुळे फायदा झालेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक करायचंय. चला, सगळ्यात सुरुवातीला तुमच्या समोर दिसते बघा पहिला प्रश्न या ठिकाणी. हो, सर्व माहिती सांगत आहे. ज्या ताईंना आणखी मिळाले नाहीत त्यांना अगोदर मिळावं यासाठी आपण पुढाकार घेत आहोत. ही स्वतः मी या ठिकाणी चॅनलवरून कमेंट टाकलेली आहे. बघा, माझा एकच उद्देश असणार आहे, मी स्वतः ही कमेंट टाकली. बघा, ट्रिक्स गुरु या नावाच्या चॅनलवरून आपण ही कमेंट टाकली व्हिडिओला की बाबा आपल्याला सगळ्यात सुरुवातीला मदत कुणाला करायची. ज्या ताईंना अजून पण पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत अशा ताईंना पैसे भेटावेत म्हणून आपण पुढाकार घेतलाय. त्या प्रत्येक ताईला पैसे भेटावेत म्हणून आपण पुढाकार घेतलाय. कारण की अजून लक्षात घ्या, जवळजवळ या ठिकाणी बघू शकतात पहिल्या टप्प्यामध्ये असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये असतील, अशा बऱ्याच ताई आहेत ज्यांनी खूप जुने फॉर्म भरले, ज्यांना खूप अगोदर अप्रुव्हलचे मेसेज आले, डीबीटी कंप्लीट झाले तरी पण पैसे आले नाहीत, तर असे भरपूर सारे कमेंट्स पण तुम्हाला समोर दिसत आहेत. तर लवकर लवकर बघा, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पैसे आले असतील तरी सांगा, कारण 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला पाहिजे. आणि ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील त्यांनी त्यांचं नाव गाव सगळं लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूया. या ठिकाणी बघा, सर आम्हाला 3000 रुपये 30 तारखेला भेटले आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला पैसे आले त्याचा आनंद आहे, पण ज्यांना पैसे आले नाही त्यांना मनापासून प्रार्थना करून त्यांना लवकरात लवकर पैसे भेटावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बघा, अजून एका ताईंनी चांगली कमेंट टाकलेली आहे की बाबा आम्हाला पैसे आलेत सर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्हाला पैसे आलेत, पण ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्यांना लवकरात लवकर भेटावेत अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर माझी पण प्रार्थना आहे देवाकडे की बाबा ज्या ताईंना अजून पैसे भेटले नसतील त्यांना लवकरात लवकर भेटावेत. तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, पोट भरून महाप्रसादाचा लाभ घ्या. महाप्रसाद दररोज मिळत नसतो, दररोज फक्त हाताच्या तळ्यावर प्रसाद दिला जातो. संत एकनाथ महाराज की जय. ओके, यांनी एक ताईंनी अशी कमेंट टाकली आहे की बाबा दररोज प्रसाद भेटत नसतो. त्याच्यामुळे बघा, पहिला टप्पा संपलाय, दुसरा टप्पा सांगलाय, तिसरा टप्पा आता सुरू झालेला आहे. तो कधीपासून झालेला आहे बघा, एक लक्षात घ्या, एक 3 तारखेपासून, 3 सप्टेंबर पासून तो सुरुवात होईल. 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत तो चालेल, म्हणजे गणपतीच्या उत्सवामध्ये आपला हा टप्पा असणार आहे. तोपर्यंत तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील 3000 रुपये. तर लक्षात घ्या, ज्या ज्या ताईंना अजून पैसे भेटले नसतील त्या त्या ताईंना या टप्प्यामध्ये पैसे भेटणं खूप गरजेचं आहे. जर या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटले नाहीत तर पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे गणपती झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमच्या गोष्टी कंप्लीट नसतील तर कंप्लीट करून घ्या. तुमचे काही प्रश्न असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. चला, पुढचा प्रश्न. 28 जुलैला फॉर्म भरला होता, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, डीबीटी पण झालंय, अजून पैसे आले नाही. जिल्हा पालघर बघा, तुमच्या समोर दिसतंय. 31 ऑगस्टला बऱ्याच ताईंना पैसे आले, 29 ऑगस्टला पैसे आले, 28 ऑगस्टला पैसे आले, पण अशा भरपूर साऱ्या ताई आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत. बघा, लक्षात घ्या, 4 ऑगस्टला म्हणजे किती जुना फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. 4 ऑगस्ट
म्हणजे पहिल्या टप्प्याला पैसे भेटले होते त्याच्या पण अगोदर त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म, त्यांचं डीबीटी कंप्लीट झाले तरी अजून पैसे आले नाहीत. काय प्रॉब्लेम झाला असेल लक्षात घ्या. या ताईवर काय विचार करायची वेळ बघा. किती जुना फॉर्म भरलाय, असं पण नाही की बाबा त्यांनी आता 31 ऑगस्टला फॉर्म भरला आणि पैसे आले नाही. खूप जुना फॉर्म भरलाय, जुना अप्रूव्हल आलंय, डीबीटी कंप्लीट आहे, सगळं कंप्लीट आहे तरी पैसे आले नाहीत. ताईंनो टेन्शन घेऊ नका. तुमचे पण असे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर विचारा, कारण या सगळ्यांची आपण डिटेल्स काढून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे सगळे प्रश्न आपण पोहोचवणार आहोत. तुमच्या सगळ्या प्रश्नांना आपण काहीतरी करून पोहोचणार आहोत, कारण की बऱ्याच मी मीडियाबरोबर बोलत आहे, बऱ्याच लोकांबरोबर चर्चा करून हे मुद्दे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा पण सपोर्ट याच्यामध्ये मला अपेक्षित आहे, कारण मी एकटा लढून चालणार नाहीये. फक्त माझ्या एकट्याची लढाई नाहीये, तुम्ही जर सपोर्ट केला, तुम्ही जर सोबत असाल तर या सगळ्या ताईंना पैसे आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. फक्त मी एकटा बडबड करून चालणार नाही, तुमचा सपोर्ट ज्यावेळेस भेटेल तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येकाला पुढे पाठवा. म्हणजे काय होईल, हा व्हिडिओ शेअर होईल आणि तो पुढे कसं जाईन आपल्याला ते बघावं लागेल, कारण मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवायचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहोत आपण, किंवा बाकीच्या पण काही गोष्टीमध्ये न्यूज पेपरला पण एक वाटलं तर मी लेख देणार आहे. कुणाकुणाला असं वाटतं की तुमच्यासाठी मी झटावं, तुमच्यासाठी पुढाकार घ्यावं, तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुमच्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे. वाटलं तर न्यूज पेपरला मी लेख देतो, वाटलं तर न्यूज पेपरमध्ये तुम्ही जाऊ मी जाऊ शकतो, किंवा टीव्हीच्या मध्ये पण काहीतरी मुलाखत वगैरे आपण अरेंज करून त्या ठिकाणी आपण सांगूया. किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे व्हायरल होईल आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत, उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत, आमदार खासदारापर्यंत पोहोचेल आणि ते त्याची दखल घेतील. लक्षात घ्या, कारण की बघा भरपूर अशा ताई आहेत त्यांनी जुने फॉर्म भरले तरी पैसे आले नाहीत. तुमचा पण असा इश्यू असेल, तुम्हाला पण पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढच्या ताईंना बघून पैसे भेटले का नाही, तर पुढचा प्रश्न आहे. 28 जुलैला फॉर्म भरला 4 ऑगस्टला, हे वाचले आता. चला पुढचा प्रश्न. 10 जुलैला फॉर्म भरला, 14 ऑगस्टला मंजूर झाला, डीबीटी पूर्ण आहे तरी पैसे आले नाहीत. सांगली जिल्हा बघा, पालघर जिल्ह्यातून एक ताईनी बोलले, आता सांगली जिल्ह्यामधून ताई एक बोलतायत. बघा पैसे भेटतच नाहीये ताईंना, एवढ्या साऱ्या जुने फॉर्म आहे त्यांचे. बघा 14 ऑगस्टला मंजूर झाले तरी अजून पैसे आले नाहीत, पालघर जिल्ह्यामधले ताई आहेत. चला पुढचा प्रश्न. माझा फॉर्म 24 तारखेला अप्रूव्ह झाला तरी मला पैसे आले नाहीत. लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यातील फॉर्म भरला, डीबीटी पूर्ण आहे. लक्षात घ्या ताईंचा पुणे. आता बघा ज्या पुण्यातल्या ताई, त्यांच्यासाठी टेन्शन घेऊ नका, त्यांच्यासाठी एक अपडेट आहे, मी ते तुम्हाला दाखवणार आहे. कोणते कोणते असे जिल्हे त्यांना थोडा वेळ लागू शकतोय ते मी तुम्हाला पुढच्या लिस्टमध्ये दाखवणार आहे, त्या ताईंनी थांबायचे थोडं. चला पुढचा प्रश्न. मी फॉर्म 25 ऑगस्टला भरला आहे, कुठलाही ओके 26 ऑगस्टला दुपारी मंजूरचा मेसेज आलाय, ओके ठीक आहे, आणि डीबीटी पूर्ण आहे, एसएमएस आलाय मधून फॉर्म भरला आहे, सीएससी मधून फॉर्म भरला आहे, नवीन खातेमध्ये डीबीटी करून फॉर्म भरला आहे, पण अजूनही पैसे आले नाहीत. सर जिल्हा रत्नागिरी. ताई तुम्ही 26 ऑगस्टला तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज आलाय म्हणजे थोडं थांबा, कारण काही काही जे जुने फॉर्म आहेत त्यांना अजून पैसे आले नाहीयेत. तर तुमचा पण बघा या तिसऱ्या टप्प्यामध्ये नंबर लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही का बसला नाहीत, कारण थोडं तुमचं लेट झालंय 1-2 दिवसामध्ये लेट झालंय. बाकी तुम्हाला जर आधी थोडं भरला असतं तर पैसे भेटले असते, पण तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये ताई पैसे भेटून जातील, काही टेन्शन घेऊ नका. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, भरपूर सारे ताई लेक्चर आता बघत आहेत, लाईव्ह लेक्चर सुरू आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करायचा आहे, प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे, कारण आपल्याला पहिला हा 3000चा टप्पा पण 3000 रुपये पण पाहिजे आहेत, आणि पुढचे 1500 रुपयाचा पण लवकरात लवकर आपल्याला पैसे पाहिजे आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपला हा मेसेज पोहोचायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही शेअर केलं तर तुम्हालाच पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पौर्णिमा विशाल चांदने पैसे आले नाहीत. ओके चालेल, पैसे ताईला आले नाहीत, पण ताई थोडी अजून डिटेल्स माहिती सांगा. फॉर्म कधी भरला होता, अपलोड कधी झालाय, डीबीटी आहे का नाही, हे थोडं अजून डिटेल्समध्ये तुम्ही सांगा. बाकीच्या ताईंनी पण लवकर लवकर त्यांचे प्रश्न विचारू शकतात. चला पुढचा प्रश्न आहे. 14 ऑगस्टला फॉर्म भरला, 26 तारखेला अप्रूव्ह झाला तरी पण मला पैसे मिळाले नाही. दादा माझे नाव आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ताई. तुम्हाला 26 ऑगस्टला म्हणजे थोडा शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे 1-2, 25-26 तारखेला ज्यांचे अप्रूव्हलचे मेसेज आले त्यांना थोडं अजून पेंडिंग आहेत, त्यांना तिसऱ्या टप्प्यात 100% पैसे भेटून जातील. टेन्शन घेऊ नका, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला 100% पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न. 24 ऑगस्टला अप्रूव्हल आहे,
पैसे आले नाहीत. बघा 24 ऑगस्ट तेच म्हणतो 24, 25, 26 ह्या ज्या 3 टप्प्यामध्ये असतील किंवा ती 3 दिवसामध्ये असतील, किंवा जर जिल्हा तुमचा मोठा असेल, पुणे जिल्हा असेल वगैरे, तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे, तर त्यांना पण ताईला पैसे आले नाहीयेत, टेन्शन घेऊ नका, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येतील. तर बघा आपण या ठिकाणी बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून की आतापर्यंत कशा स्वरूपात तुम्हाला पैसे भेटले. बघा पहिल्या टप्प्यामध्ये 1,60,00,000 ताईंना पैसे भेटलेत. किती? 1 कोटी. पहिला टप्पा म्हणजे बघा 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत हा पहिला टप्पा चालला, ज्याच्यामध्ये 1,60,00,000 ताईंना पैसे भेटले पहिल्या टप्प्यामध्ये. पण त्यांची कंडिशन काय होती त्यावेळेस 31 जुलैच्या अगोदर त्यांचे फॉर्म अप्रूव्ड झालेत किंवा त्यांचे डीबीटी कंप्लीट झाले किंवा काय जे असेल. काही काही लोकांना त्याच्यानंतर बाबा 1-2 ऑगस्टला पण ज्यांचे अप्रूव्हल आले. बघा लक्षात घ्या असं नाही की 31 जुलै. काही काही असे जिल्हे, छोटे छोटे जिल्हे असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा एखादा छोटा जुन एखादा जिल्हा असेल, त्या जिल्ह्यांना 1-2 ऑगस्टला जरी फॉर्म भरला तर त्यांना पण पैसे आलेत. असं नाही की 31 जुलैचे म्हणजे 31 जुलै. काही काही छोटे छोट्या जिल्ह्यांना काय झालंय बाबा 1-2 दिवसाचं इकडे तिकडे झालं तरी पैसे आलेत, पण काही काही मोठे जिल्हे आहेत त्यांना 31 जुलैला फॉर्म अप्रूव्ह झाले तरी पैसे आले नाहीत. असं पण होत आहे. त्याच्यामुळे हे सगळं कशावर चालू आहे? लोकसंख्येवर. ज्या लोकसंख्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, ज्यांचे फॉर्म जास्त आलेत, त्या जिल्ह्याला थोडं मागं पुढं झालेलं असतंय. टेन्शन घेऊ नका. दुसरा टप्पा बघा 50,00,000 ताईंचा होता. दुसरा टप्पा किती लाख ताईंचा होता? 50,00,000 ताईंचा होता. ज्याच्यामध्ये 29, 30 आणि 31 ऑगस्टला या ताईंना पैसे भेटलेले. या ठिकाणी हा दुसरा टप्पा होता, तो 50,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा पैसे भेटणार ते म्हणजे 42,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. पण लक्षात घ्या ज्यांचे आतापर्यंत पैसे आले नाहीत, म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून फॉर्म भरलाय, ज्यांचं डीबीटी कंप्लीट झाले, पहिल्या टप्प्यात पैसे आले नाही, दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही, त्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे येणे खूप गरजेचं आहे. आणि याचसाठी आपण लढत आहोत. जर या टप्प्यामध्ये तुम्ही मुकलात तर तुम्हाला अजून लेट होणार आहे पुढे. पण तुमचं कारण नेमकं काय ते मला अजून समजून आलं नाही. कारण की काय होतं, तुमचं डीबीटी कंप्लीट आहे, अप्रूव्हचा मेसेज आलाय, नेमकं तुमचं लिस्टमध्ये नाव गेलंय का नाही हे समजत नाहीये. कारण तुमच्या शेजारी पाजाऱ्याला सगळ्याला पैसे आले, तुम्हालाच कसं काय पैसे आले नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतील. आता ते चेक करण्यासाठी पण तुम्हाला मी एक छान स्वरूपाची गोष्ट आज दाखवणार आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढे की तुम्ही काय करायचं, ज्यांना अजून पैसे आले नाही त्यांना चेक कसं करायचंय ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पुढचा प्रश्न बघूया त्यांचा. खूप छान माहिती दिली आहे, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. बघा भरपूर सारे छान छान कमेंट्स पण आपल्याला येत आहेत. आपण छान स्वरूपाचे, बघा तुम्हाला पण व्हिडिओ आवडत आहेत का? तुमच्यासाठी दररोज मी अशा स्वरूपात 7 वाजता प्रश्न उत्तर घेत आहे. तुम्हालाही मी जी माहिती देतो ती आवडत आहे का? ताईनो प्रत्येक ताईनी मला सांगायचं आहे की तुम्हाला ही माहिती आवडत आहे का? आवडत असेल तर हो म्हणून सांगा, आवडते. नसेल आवडले तर काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे ते पण सांगा. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी देत आहे. तुम्ही चांगल्या कमेंट्स केल्या तर चांगला मला स्वरूपात एनर्जी भेटेल, ऊर्जा भेटेल, शक्ती भेटेल, आणि सगळ्या तुमच्या प्रश्नाचे अशीच मी उत्तरं देत राहीन. तुमचा जो इश्यू असेल तो पुढे मी पुढं कसं नेईल ते पण मी बघणार आहे की गव्हर्नमेंटपर्यंत कसा पोहोचवायचा आहे, पत्रकारांपर्यंत कसा पोहोचवायचा आहे, टीव्ही चॅनलवाल्यांपर्यंत कसा पोहोचवायचा आहे. कारण आपल्याला थांबायचं नाही. ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्या प्रत्येक ताईंसाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे, झटायचं आहे, आणि त्यांना पैसे कसे भेटत नाही ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर विचारा, आणि लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून टाका. खूप छान माहिती तुम्हाला देत आहे. चला पुढचा प्रश्न. मी श्रुती रमेश ओके ठीक आहे, ताईने नाव सांगितलंय, 23 जुलैला फॉर्म भरलाय, 25 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, बँक लिंक आहे तरी पण पैसे आले नाही. ठीक आहे ताई, तुम्ही जरा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे जरा थोडं मागं पुढे झालंय. 25 तारखेला जर तुमची लिस्ट गावातून गेली असेल, कारण पुढे त्यांनी लिस्ट पाठवली असेल, 50,00,000 तिथे झाले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला आले नसतील. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील ताई, टेन्शन घेऊ नका, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न. 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, अजून पैसे आले नाही, आधार कार्ड लिंक केलं आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत. बघा याच ताईंसाठी आपल्याला लढायचंय. ज्या ताईंना बघा जुने फॉर्म भरलेत, ज्यांनी बाबा आत्ता फॉर्म भरलेत, समजा 22-23 तारखेला ऑगस्टला फॉर्म भरले, 25 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 26 ऑगस्टला भरलाय, 31 ऑगस्टला भरलाय, त्या ताईंना आले नसतील तर ते तिसऱ्या टप्प्यात येतील. पण ज्या ताईंनी खूप जुने फॉर्म भरलेत, जुलै महिन्यात फॉर्म भरलेत, अशा कोणी ताई आहेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांना जुलैमध्ये फॉर्म भरलेत पण अजून पैसे आले नाहीत,
अशा कोणी ताई आहेत का सांगा मला लवकर लवकर, किंवा अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी 20 ऑगस्टच्या अगोदर सगळ्या गोष्टी कम्प्लीट केल्यात, सगळं अप्रुव्हल आलंय, सगळं डीपीटी झालंय तरी अजून पैसे आले नाहीत, तर अशा पण ताई कोणी आहेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगा, लवकर लवकर सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. जुलै मध्ये फॉर्म भरला पण अजून सुद्धा पैसे नाही भेटले, अकाउंट आधार कार्ड ला लिंक आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत. बघा जिल्हा पालघर, पालघरच्या 2 कमेंट्स आतापर्यंत आल्यात. बघा असा हा जिल्हा आहे पालघर जिल्हा, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा अजून पैसे आले नाहीत, जिल्ह्यानुसार पण वितरण झालेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मोठ्या मोठ्या जिल्ह्यांना अजून पैसे काही काही ठिकाणी आले नसतील, ती पण आपल्याला बघायचंय. असं नको व्हायला की बाबा आपल्याला का पैसे येत नाहीये, तर काही काही जिल्ह्यानुसार पण पैसे येणं चालू आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ वेट करा. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी ताई पुढच्या म्हणतात पुण्यामधून बोलतात ह्या. ठीक आहे ताई, तुमचा काही प्रश्न आहे तो प्रश्न विचारले नाही, पण 24 तारखेला काहीतरी अप्रूव्हचा मेसेज आला असं त्यांनी सांगितलं. 24 तारखेला अप्रूव्ह, पुणे जिल्हा मोठा आहे ते सांगितलं. पुणे पालघर वगैरे जिल्हे मोठे आहेत, त्यांना थोडाफार लेट होईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला थेट पैसे तुमच्या अकाउंटला येतील, लेट हे पर थेट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तिसऱ्या टप्प्यामध्ये. लक्षात घ्या ताई, नो टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. पुढचा प्रश्न आहे, सर 24 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण बँक अकाउंटला या ठिकाणी काय झालं, आधार कार्डला 29 तारखेला ऍक्टिव्ह झाला आहे, पैसे कधी येतील? ताई पुण्यामधून अजून ही दुसऱ्या अजून एक ताई बोलतायत की सर आमचं 24 ऑगस्टला फॉर्म भरलाय, अप्रूव्ह झालंय, पण 29 तारखेला लिंक झालंय, ऍक्टिव्ह झाले, तर ताई तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील, टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण तुम्ही आत्ताच फॉर्म भरला. आता बघा हा खूप महत्वाचा मेसेज आहे, बघा आजच्या व्हिडिओमधला महत्वाचा मेसेज आहे. ज्या ताईंना पैसे अजून आले नाहीत त्यांच्यासाठी ही हेल्पलाईन नंबर आहे, तर तुम्ही या नंबरवर कॉल करायचा आहे. 9861717171. डबल एकदा सांगतोय, जर कुणाला लिहायचं असेल तर लवकरात लवकर नंबर लिहून घ्या, 9861717171. या नंबरवर तुमचं जायचंय, तुमचं नाव व्यवस्थित त्यांना सांगायचंय, आणि फोन बघा लक्षात घ्या, या नंबरवर फोन कधी करायचा आहे, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजल्यापर्यंत याच टायमिंगमध्ये फोन करा. हा ऑफिशियल नंबर आहे, सरकारी नंबर आहे, त्याच्यामुळे असा कधी पण रात्री फोन करू नका की बाबा रात्री 10 वाजता फोन केला, एखादी ताई खूप टेन्शनमध्ये आले की बाबा शेजारणीला पैसे आले नाहीत, मग मला पैसे का नाही आले, तिला पण पैसे आले नाहीत, मग हे आपण दोघी मिळून आपण फोन करू रात्री 10 वाजता, असं नाही. रात्री फोन करू नका, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजल्यापर्यंत तुम्ही या नंबरवर फोन करून तुमचं नाव, आधार कार्ड नंबर, फॉर्म कधी भरला होता, फॉर्मचा नंबर तुम्ही या ठिकाणी काय होतं तुमचा, त्या ठिकाणी डीबीटी कम्प्लीट आहे का, हे सगळं डिटेल्स तुम्ही या नंबरवर सांगायचे आहेत. ते काय उत्तर देतील ते मला उद्याच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. उद्या संध्याकाळी 7 वाजता मला फोन करून या नंबरवर फोन करून सांगायचं आहे की काय तुमच्या बरोबर ते बोलले, सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. चला सर 28 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, सगळं सेडिंग पण पैसे आले नाही, कधी येतील तिसऱ्या टप्प्यामध्ये? ताई तुम्ही आताच फॉर्म भरलाय, 28 ऑगस्ट म्हणजे तुम्ही तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहात, तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील. पुढचा प्रश्न, दादा माझे फॉर्म 25 जुलैला पासून भरला आणि 4 ऑगस्टला मंजूर झाला, डीबीटी 20 ऑगस्टला केलं होतं तरी माझे पैसे आले नाहीत, ऍप नारी शक्ती, ओके नारी शक्तीवरून त्यांनी फॉर्म भरलाय, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला 20 ऑगस्टला अप्रूव्ह डीबीटी ऍक्टिव्ह झालेलं आहे तुमचं, ठीक आहे थोडं थांबा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. थोडा लेट झालाय, 20 ऑगस्ट म्हणजे थोडंफार लेट होऊ शकतं, जर तुम्हाला जिल्हा जर तुमचा मोठा असेल, मुंबईमध्ये बघा मुंबईमधून फॉर्म भरलात, जर मुंबईमध्ये जास्त जर संख्या असेल तर त्या ठिकाणी जरा लेट झाला असेल, तिसऱ्या टप्प्यात ताई तुम्हाला पैसे भेटून जातील. पुढचा प्रश्न, दर महिन्याला मिळावेत पैसे, भावाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच ताई. यस, तुम्हाला 1500 हप्ता लक्षात घ्या लवकरात लवकर चालू होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली मोठ्या स्वरूपात की दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहे. दुसरा हप्ता म्हणजे 1500 रुपयाचा जो हप्ता असणार आहे तो दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला 1500 रुपये यायला सुरू होणार आहे. चला पुढचा प्रश्न, दीपाली लिहिणार अंजली बुलढाणा, ओके बुलढाण्यावरून ताई बोलतायत, 30 ऑगस्टला 3000 रुपये आले हे चालूच पाहिजे. यस,
3000 रुपये भेटले ताईंना, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण पैसे भेटलेत का, पैसे भेटल्यानंतर कसं वाटतंय ते एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, आणि हे चालूच राहणार आहे, लक्षात घ्या, ही स्कीम बंद होणार नाही. सरकार आहे आपलं, त्याच्यामुळे जोपर्यंत सरकार आहे, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय सरकार आहे तोपर्यंत ही स्कीम चालू राहणार आहे. 1500 चे 2000 होतील, 2 चे 3 होतील, 4 होतील, 5 होतील, ही स्कीम चालूच राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण माहिती, बघा भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ बनवत आहे, दररोज माहिती घेऊन येत आहे, दररोज अभ्यास करून तुमच्यासाठी माहिती घेऊन येत आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक सगळ्यांनी करायचे, एक भावासाठी, तुमच्या भावासाठी लाईक करायचे. आणि व्हिडिओ बघा छान आहेत, सगळ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांचे पण प्रश्न असतील असे तर ते सुटतील आणि ते पण जागे होतील आणि त्यांना ती माहिती भेटेल. आणि अजून एक ताईंना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी फॉर्म भरले नसतील, अजून पण फॉर्म भरले नसतील, लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर पैसे भेटून जातील. लक्षात घ्या, आता काही एवढ्या अटी जाचक राहिलेले नाही आहेत. तुमचं आधार कार्ड या ठिकाणी असेल, तुमचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर लगेच फॉर्म भरून टाकायचा आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड वगैरे नसलं तरी पण एक उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि लावून टाकून पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला येऊन जातील. सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे, सगळ्याला पैसे भेटणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय प्रत्येक ताईला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्या ताईंनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्या ताईंना मदत करा, लक्षात घ्या, त्यांना पण मदत करायची की ज्यांना पैसे अजून भेटले नाहीयेत, आणि अशा ताईंना पण आपल्याला मदत करायची की पुढचा 1500 रुपयाचा हप्ता त्यांना चालू व्हायला पाहिजे. चला सगळ्यांनाच मदत करायची, आतापर्यंत महाराष्ट्रामधल्या सगळ्या ताईंना पैसे भेटायलाच पाहिजेत. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके चला, हा ही तुम्हाला माहिती आता दाखवायची ती बघा. तुम्हाला मी सांगत होतो ना की काय काय जिल्ह्यानुसार काय होते पैसे लेट होतात, तुमच्या समोर आता आकडेवारी आली आहे, डायरेक्ट आकडेवारी तुम्हाला दाखवतोय. बघा लक्षात घ्या, सगळ्यात जास्त सर त्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यामध्ये. बघा 31 ऑगस्ट पर्यंतची ही गोष्ट आहे, 31 ऑगस्ट म्हणजे कालपर्यंत जवळजवळ पुण्यामध्ये 16 लाख म्हणजे जवळजवळ 17 लाख एकट्या पुण्यामधून आले. बघा लक्षात घ्या, एकट्या पुण्यामधूनच 17 लाख फॉर्म या ठिकाणी आलेत. पुण्यानी बार अवघड कार्यक्रम करून टाकाय, ज्याच्यामुळे ज्या पुण्याचे ताई असतील त्यांना थोडे हळूहळू पैसे येतील, म्हणजे थोडं टप्पे दुसऱ्या पहिल्या टप्प्यात नाही आले, दुसऱ्या टप्प्यात येतील, दुसऱ्या नाही आले तिसऱ्या येतील, पण 100% येणार आहेत. कारण की बघा आकडेवारी 17 लाख एवढे फॉर्म आलेले आहेत, त्या सगळ्यांना पैसे पाठवणं जरा हळूहळू होते पण सगळ्याला पैसे येणार आहेत. चला पुढचं बघा, नाशिक जिल्ह्याला 13 लाख फॉर्म आलेले आहेत. मुंबई, तुम्हाला बघा आता सांगितलं, एक ताईने विचारलं तुम्हाला सर मुंबईमध्ये का आलं नाही पैसे मला, तर बघा मुंबईमध्ये पण भरपूर जवळजवळ 12 लाख फॉर्म या ठिकाणी मुंबईमध्ये आले. नगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी जवळजवळ 11 लाख या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. पुढचा नागपूर जिल्ह्यामध्ये बघा जवळजवळ या ठिकाणी 10 लाख फॉर्म आले. नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पण बघा, तुम्हाला बघा बऱ्याच टाइमला विचारत असतील की सर आम्ही सोलापूर मधून बोलतो आम्हाला का पैसे आले नाहीत, का पैसे आले नाहीत. बघा कारण तुमच्या समोर दाखवतोय. बघा असं आपलं हे चॅनल आहे ज्याच्यामध्ये खूप छान तुम्हाला माहिती मी दाखवत असतो. बघा हे कारण तुमच्या समोर आहे, जिल्ह्यानुसार का पडायला लागलेत, कारण एवढे एवढे मोठे मोठ्या संख्येने फॉर्म या ठिकाणी आलेत. फॉर्म प्रोसेस व्हायला सगळे डेटा कम्प्लीट होण्यासाठी वेळ लागतो, लक्षात घ्या. पुढचा बघूया कोल्हापूर जिल्हा, तर या ठिकाणी 10 लाख या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. जळगाव जिल्हा या ठिकाणी 9 लाख फॉर्म आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 9 लाख फॉर्म आलेले आहेत. अशा स्वरूपात सगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये काही असे कमी लोकसंख्येचे पण कमी याचे पण जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये कमी फॉर्म आलेत, ते पण तुम्हाला दाखवतो. कारण की या जिल्ह्यामध्ये फॉर्म आले आहेत. तर कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे प्रश्न उत्तर लवकरात लवकर द्या. आपण आज इथेच थांबूया, पुढच्या लेक्चरमध्ये बघा इथे दिसतंय तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे कसे फॉर्म आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पुढे बघूया, थोड्या वेळ थांबूया, संध्याकाळी उद्या सकाळी भेटणार आहोत 10 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.